संजय राव वाहियात पना कर रहे हैं और महाराष्ट्र का सामाजिक माहौल बिगाड़ने का काम कर रहे हैं, ऐसा बयान आज भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले इन्होंने किया। जय राउतानी असं बोलणे म्हणजे पुन्हा एकदा चिथावणी देण्यासारखं आहे। यापूर्वीही महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा घटना घडल्या आणि आम्ही विरोधी पक्षामध्ये होतो तेव्हा कधी संजय राऊतसारखे वाह्यात स्टेटमेंट, ज्याला वाह्यातपणा म्हणू, संजय राऊत हे वाह्यातपणा करतात आणि महाराष्ट्राचं सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न संजय राऊत करत आहे। खरं तर अशा घटनेच्या वेळी जसं अजितदादांनी काल, मी अजितदादाचं अभिनंदन करतो, अजितदादांनी काय म्हटलं काल की सर्व पक्षाची जबाबदारी आहे की आपण महाराष्ट्र सांभाळला पाहिजे, सामाजिक वातावरण कलुषित करू नका। त्यांनी त्यांच्याकडलंही पक्षाच्या लोकांना सांगितलं, त्यांच्याकडच्याही पक्षाला लोकांच्या सर्व घटकांना सांगितलं की तुम्ही त्या ठिकाणी असं करू नका। आणि सरकारी पक्षाच्या जी जबाबदारी आहे सरकार म्हणून, कोण कल्प्रिट आहे, कोण याच्यामागे गुन्हेगार आहे, त्याला शोधून काढणे, त्यांना मी कालही बोललो, त्यांना महाराष्ट्राबाहेर म्हणजे महाराष्ट्रात 5 वर्षे हे पुन्हा वापस येणार नाही अशा ठिकाणी ठेवणे यांना, जे इथून आरोपी येतील। आणि मग विरोधी पक्ष नेत्यांनी म्हटलं की खरा कोण सूत्रधार आहे तो शोधून बघा। ते जे चंद्रकांत खैरे आणि संजय राऊत बोलतात, ते कधी फडणवीसाजीवर बोलतात, फडणवीसजीचं ब्लड तरी असं आहे का तुमच्यासारखं? फडणवीसांचं ब्लड कधी सामाजिक त्या ठिकाणी दुरावा निर्माण करण्याचं नाही आहे, ते कधी या बाबीला समर्थनच करू शकत नाही। देवेंद्र फडणवीसजी हे खरं तर या महाराष्ट्राचं भूषण आहे, सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा हातखंडा देवेंद्रजीमध्ये आहे। मुस्लिम असो, हिंदू असो, कुठलाही समाज असो, त्या समाजाला न्याय देऊन त्या समाजाचं एकत्रीकरण केलं पाहिजे, महाराष्ट्र त्या ठिकाणी क्रमांक 1 वर आणला पाहिजे, याकरता देवेंद्रजी एकनाथजी काम करत आहे। आणि यामध्ये संजय राऊतसारखा हा भोंगा सकाळी 9 चालू होतो आणि महाराष्ट्राचं वातावरण बिघडवतो। आणि त्यामुळं खरं तर असे जर उद्या काही प्रकरण झाले संभाजीनगरमध्ये तर संजय राऊतलासुद्धा आरोपी केलं पाहिजे गरज पडली तर। राहिला प्रश्न त्यांचा महाविकास आघाडीचा सभेचा, त्यांनी सभा शांततेत करावी, आमची सावरकर वीर सावरकर यात्रा ही ठरलेली आहे ती शांततेत होईल। सरकार सक्षम आहे, सरकार सक्षम आहे हे सर्व गोष्टी करण्याकरता। एखाद्या व्यक्तीने भ्याळ हल्ले करायचे, एखाद्या व्यक्तीने भ्याळ घटना करायच्या आणि सामाजिक वातावरण खराब करायचा प्रयत्न करायचा आणि त्यामध्ये सर्वांनीच आपापल्या सभा रद्द करायच्या, याचं काही मी समर्थन करत नाही। महाविकास आघाडीने महाविकास आघाडीची बैठक करावी, काही म्हणणं नाही आमचं, आम्ही वीर सावरकर यात्रा करू, पण त्या ठिकाणी खरं तर सर्वांनी मिळून हे संजय राऊतनी जर असं भडकाव भाषण केलं तर महाविकास आघाडीची सभा मग त्या ठिकाणी कशी होईल मला माहीत नाही, ते मग त्या ठिकाणी वातावरण कसं चिघडेलं माहीत नाही। संजय राऊतमुळे वातावरण चिघडू शकतं, तर चंद्रकांत खैरेमुळे वातावरण चिघडू शकतं, त्यांनी वातावरणाचा सलोखा निर्माण करा, सभा घ्या, आम्ही त्या ठिकाणी वातावरणामध्ये सलोखा त्या ठिकाणी समाजात सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे। कालपासून आम्ही कामात लागलो आहे, मीडियाने काल मी अभिनंदन करतो, काल मीडियाचं अभिनंदन करतो की मीडियाने काल खूप चांगली बाजू राखली आणि या ठिकाणी सामाजिक वातावरण त्या ठिकाणी कलुषित होणार नाही याकरता मीडियाचा रोल खूप मोठा होता कालचा। काल मीडियाने अत्यंत व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालण्याचा प्रयत्न केला की बाबा या ठिकाणी सामाजिक सलोखा निर्माण झाल्याकरता काही घटना ज्या समाज मन कलुषित करू शकतात त्या दाखवल्या नाही। खरं तर ही परिस्थिती निर्माण झाली पाहिजे।